महाराष्ट्र काँग्रेस मधील राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी रमेश चयनितना त्यांना महाराष्ट्रात पाठवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातल्या काँग्रेस अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. पहाटेच्या शपथविधीवरून अजूनही आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहेत. आपण जे बोललो ते सत्य बोललो, मात्र मी अजूनही अर्धच बोललो, योग्य वेळ येईल तेव्हा उर्वरित बोलणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. त्यावर अजित पवारांना पत्रकारांनी खोदून खोदून प्रश्न विचारले, पण दादांनी त्या शपथविधीबद्दल चकार शब्द अजूनही काढला नाहीये. उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्या होम ग्राउंडवर सभा घेणार आहेत. 5 मार्चला उद्धव ठाकरे रत्नागिरीचा दौरा करणार आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरेंची खेडमध्ये सभा होणार आहे. या सभेला विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेमध्ये माजी आमदार संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. राज्य सहकारी संस्थांच्या निवडणुका 1 मार्चपासून होणार आहेत. कोरोना आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका तसंच सहकारी सूतगिरण्या अशा राज्यातल्या 20,638 सहकारी संस्थांच्या निवडणुका 1 मार्चपासून पार पडतील. मुंबई विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य नियुक्तीमध्ये शिंदे गटाला डावलण्यात आले. सर्वच सदस्य हे भाजपचे नियुक्त करण्यात आले आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असूनही नियुक्तीमध्ये डावलल्यानं शिंदे गटात नाराजी आहे. जितेंद्र आव्हाड अटकपूर्व जामीन अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. आव्हाड कुठे आहेत ते सध्या माहीत नाहीये, मात्र त्यांच्या अटकेची शक्यता नाकारता येत नाहीये, त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्ज करण्याची प्रक्रिया आव्हाडांकडून सुरू करण्यात आली. जितेंद्र आव्हाड दिवसभरात मीडियासमोर आले नाहीत, मात्र त्यांची एक भावूक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुलीचा आणि जावयाचा मर्डर होणार हे ऐकून बापाला काय वाटेल, पिता म्हणून हे सगळं सहन करायचं का, घाबरून घरी बसायचं की मैदानात जायचं, असे प्रश्न आव्हाडांनी या पोस्टमध्ये केले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे